अकेला देवेंद्र ही सोपे भारी आहे हे आपल्या साहेबांनी दाखवून दिलं. मी कायम तुमच्या सोबत आहे. या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, या महाराष्ट्राचे नेते आणि त्याच्या उणे पुढे आपण गेलं पाहिजे ही आमच्या सर्वांच्या मनातली भावना आहे. पण कधी कधी चिठ्ठी काढायचंच विसरून जातो आणि चिठ्ठी काढली तर कधी 10 मुद्दे असतील तर त्याच्यातले 2-4 मुद्दे विसरून जातो. डॉक्टरकडे गेलो, डॉक्टर म्हणाले तुझा बीपी तर पालिमकर मॅडम 160 वरती गेलाय. आज आपल्याला हा कार्यक्रम करत असताना गिरीश भाऊंची देखील प्रकर्षाने आठवण येते. मला आठवतंय की गिरीश भाऊ आपल्या भागामध्ये यायचे, कार्यक्रमांना उपस्थिती लावायचे, माझ्या पाठीशी ते खंबीरपणे उभे राहायचे. आज ते आपल्यामध्ये नाहीये, त्यांची आठवण कायमच येत राहणार आहे. आपली पार्टी ही एक वेगळी पार्टी आहे. पार्टी विथ डिफरन्स यासाठीच आपण बोलतो की आपले तत्व वेगळे आहेत. आपण राष्ट्राच्या विकासाचं एकमेव ध्येय, जनतेच्या विकासाचं एकमेव ध्येय ठेवून आपण काम करत असतो आणि जनतेचा विकास मग तो तळागाळातल्या व्यक्तीपर्यंत पोहोचला पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करत असतो. या प्रयत्नामध्ये आपण आपलं जीवन राष्ट्रासाठी समर्पित करत असतो. जो पक्ष आपला आपल्याला अशी काम करण्याची प्रेरणा देतो त्या पक्षासाठी आपण आपलं जीवन समर्पित करत असतो. आणि म्हणून आज आपल्या राज्यामध्ये जे चाललंय महाविकास आघाडीचं राजकारण, आपल्या नेत्यांवरती खोटा आरोप करायचे, खोटं चित्र तयार करण्याचा प्रयत्न करायचा, हे चित्र आपण हाणून पाडायचं आहे आणि यासाठी आपल्याला जनतेपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. म्हणून शहर भाजपने एक अभियान आपण राबवतोय. प्रत्येकानं लोकांच्या घरोघरी जायचंय, लोकांना आपल्या मोदीजींच्या सरकारच्या, देवेंद्रजींच्या सरकारच्या योजना सांगायच्या, त्याची पुस्तिका केली आपण, ती पुस्तिका घरात द्यायची आहे. लोकांना सरळ ऍप डाउनलोड करायला विनंती करायची आहे आणि लोकांशी खऱ्या अर्थानं संवाद साधायचा आहे. त्यांच्या सुखदुःखांमध्ये सहभागी होऊन त्यांना काय पाहिजे, त्यांच्या काय अपेक्षा आहेत, त्यांचं काम अडलंय तर ते पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. आज खरं तर मी अधिक बोलणार नाहीये, साहेबांना पुढे कार्यक्रमाला जायचंय. पण काही गोष्टी मला सांगायच्या. आपल्या शहरामध्ये काम करणारा कुठला पक्ष असेल तर तो केवळ भारतीय जनता पक्ष आहे. केवळ आणि केवळ भारतीय जनता पक्ष आहे. राष्ट्रवादीचं सरकार आपल्या राज्यामध्ये असताना त्यांनी आपल्या शहरासाठी काय दिलं? कुठंही एकही उड्डाण पूल नाही केला, साधा एक मोठा रस्ता देखील नाही केला, कुठला नवीन चांगला मोठा प्रकल्प नाही आणला. पण तरी देखील भाजपच्याच केलेल्या कामांचं श्रेय घेण्याची त्यांच्यामध्ये एक स्पर्धा असते, जी स्पर्धा पुणेकर कायम हाणून पाडतात. तर वडगाव श्रीचा आपण विचार केला तर आपण या हॉलमधनं बाहेर गेल्याच्या नंतर उड्डाण पूल तयार केलाय. या उड्डाण पुलाचं लोकार्पण माननीय देवेंद्रजींच्या शुभहस्ते दादांच्या उपस्थितीत झालेलं आहे. भामा आसखेडचा प्रकल्प आपण पूर्ण केला. मेट्रो आपल्या भागामध्ये येते, इथं सगळा वस्ती भाग आहे. जवळपास 2 लाख लोकसंख्येचा आपल्या भागामध्ये वस्ती भाग आहे. या वस्ती भागासाठी खास मेट्रो आपल्या भागात आलेली आहे. अनेक उड्डाण पूल आपण मंजूर केले. काही दिवसांमध्ये कल्याणीनगर कोरेगाव पार्क याला जोडणारा पूल देखील आपण चालू करणार आहोत. अनेक कामं या भागामध्ये आपण करत आहोत. विमाननगर पासून शिरूर पर्यंत थेट उड्डाण पूल देखील होणार आहे. हा उड्डाण पूल भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या माध्यमातून होणार आहे. पण ह्याचं क्रेडिट लाटण्याचं काम कोण करतंय? कोण गेलं होतं त्या विमाननगरच्या चौकात व्हिजिटला? अजित दादा जाऊन काय सगळ्या प्रसिद्धी माध्यमांसमोर बोलले, उड्डाण पूल झाला पाहिजे, उड्डाण पूल करा. अरे तुमचं गव्हर्नमेंट होतं ना 2.5-3 वर्ष, 2014 अगोदर देखील तुमचं गव्हर्नमेंट होतं, केंद्रामध्ये पण होतं, राज्यामध्ये पण होतं, त्यावेळेला हा उड्डाण पूल का नाही झाला? आणि जेव्हा भारतीय जनता पार्टीचं सरकार हा उड्डाण पूल करतंय
तर त्याचं खोटं श्रेय लाटण्याचं पाप आपण करत आहात. पण पुणेकर आणि वडगाव शिरीकर सुज्ञ आहेत, आपल्या असल्या भूलतापांना हे कधीच बळू पडू शकत नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व काय करतं हे आपल्या सगळ्या लोकांना माहिती आहे, आणि म्हणून या राष्ट्रवादीवरती कोणी विश्वास ठेवू शकत नाही. कारण राष्ट्रवादी काँग्रेस हा गुंडांचा पक्ष आहे, हा भ्रष्टाचाऱ्यांचा पक्ष आहे, हा भ्रष्टाचारीचा पक्ष आहे. म्हणून बंधूंना आणि भगिनींनो, कोणीही काय बोललं तरी आपण जो काम करतोय त्याच्याच पाठीशी राहायचं आहे. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं दोन गोष्टी मी आवर्जून फडणवीस साहेबांना सांगू इच्छितो की इथे माझे अनेक लहानपणापासूनचे पण पदाधिकारी कार्यकर्ते मित्र आहेत. 20-25 वर्षात काम करत असताना माझ्या डोळ्यांमध्ये कधीच कोणी पाणी बघितलं नसल. बघितलं कोण बोलत नाही. पण जेव्हा आपलं सरकार आलं त्यावेळेला आमच्या मनामध्ये एक भावना होती, ती पूर्ण नाही झाली. ती मनामध्ये अजूनही सल आहे. अनेक दिवस त्याच्यातनं आम्ही बाहेर पडू शकत नव्हतो. पण साहेब सरकार येणं गरजेचं होतं. अकेला देवेंद्र क्या करेगा असं म्हणणाऱ्यांना अकेला देवेंद्र ही सप्पे भारी आहे हे आपल्या साहेबांनी दाखवून दिलं. राज्यसभा असल, विधान परिषद असल, सगळ्यामध्ये महाविकास आघाडीला मात दिली आणि या भ्रष्टाचारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना काँग्रेसच्या सरकारला घरी बसवलं. पण आमच्या मनातली सद साहेब आपण पूर्ण केली पाहिजे, त्यासाठी आम्ही सर्वजण तर सज्ज आहोत. जगदीश मुळी कुठल्याही पदावर असल नसल काही फरक पडत नाही. आज या सगळ्यांच्या समोर मी तुम्हाला शब्द देतो साहेब, तुम्ही मला कुठली उमेदवारी द्या अगर नका देऊ, कुठलंही पद द्या अगर नका देऊ, मी कायम तुमच्या सोबत आहे. या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, या महाराष्ट्राचे नेते आणि त्याच्या उणी पुढे आपण गेलं पाहिजे ही आमच्या सर्वांच्या मनातली भावना आहे. एक अजून एक किस्सा आपल्याला सांगतो. माझा ब्लड प्रेशर कायम 120 आणि 80 असतो, 120/80. थोडा एक दो थोडा खाली होतो जेव्हा डॉक्टरकडे तपासायला जातो तेव्हा. एकदा मी मुंबईला साहेबांकडे गेलो आणि साहेबांकडे गेल्याच्या नंतर तिथं 2-3 मिनिटात गडबडीत सगळं बोलणं करावं लागतं खूप फास्ट, आणि त्यामुळं खिशामध्ये अशी चिठ्ठी असती साहेबांशी काय बोलायचं, पण कधी कधी चिठ्ठी काढायचंच विसरून जातो. आणि चिठ्ठी काढली तर कधी 10 मुद्दे असतील तर त्याच्यातले 2-4 मुद्दे विसरून जातो. पण अशीच एकदा गडबड झाली, मी साहेब थोडेसे चिडले, एकच वाक्य चिडले आणि त्यानंतर मला झोपच येईना अस्वस्थ व्हायला लागलो. म्हणजे त्या दिवशी नाही का थोडे बरेच दिवस. मग डॉक्टरकडे गेलो, डॉक्टर म्हणाले तुझा बीपी तर पालिमकर मॅडम 160 वरती केलाय. पण नंतर योगायोगाने साहेब पुण्यामध्ये आले, साहेबांना मी सगळं स्पष्ट सांगितलं की आपलं असं झालं आणि मी असं होतोय. साहेबांनी पाठणीवरती थाप मारली, म्हणले चिंता नको करू, माझा उद्देश तसा नव्हता. आणि त्या दिवशी ब्लड प्रेशर परत 120/80 आला. आपले डॉक्टर पण ते आहेत, सगळं सर्व सर्वात ते आहेत फडणवीस साहेब. आज या दोन्ही कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आवर्जून साहेबांना आणि दादांना विश्वास देऊ इच्छितो की भारतीय जनता पार्टीचं काम या पुण्यामध्ये चांगलं आहे. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तत्ववादी आहेत आणि म्हणून जी राष्ट्रवादी गुंडांचा पक्ष आहे या गुंडांच्या पक्षाला आपल्याला येत्या महानगरपालिकेमध्ये पिछाडीवरती टाकायचंय, त्यांचा पराभव करायचा आहे. या पुण्याची लोकसभा असेल, पुण्यातल्या 8ही विधानसभा असेल आणि पुण्याची महापालिका असेल, तिन्हीवरती आपले सगळे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून आणायचे आणि यासाठी आम्ही सर्वजण सज्ज आहोत. आम्ही तुम्हाला आश्वस्त करू इच्छितो
की पुण्याची महापालिका आपण 100 पेक्षा अधिक नगरसेवक निवडून आणून जिंकू, पुण्याचा लोक पुण्याची लोकसभा असेल आणि पुण्याचे 8ही मतदारसंघ विधानसभेचे जिंकू, एवढंच या निमित्ताने बोलतो. आज या कार्यक्रमाला फडणवीस साहेब, चंद्रकांत दादा दोघे आले, सगळे आपले आमदार आले, सगळ्यांचं मी स्वागत करतो, आभार मानतो आणि माझं बोलणं थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय लहूजी.